नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वरती. नरेंद्र मोदींनी केले मल्टी मॉडेल टर्मिनलचे उद्घाटन, 16 कंटेनर वाराणसीच्या घाटावरती उतरले. पुढील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री पदावरती राहणार नाही, भारिपचे नेते प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्ष नेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचं निधन, अनेकांनी व्यक्त केला शोक. पुणे बंगळुरू महामार्गावरती अपघात, दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू. आणि पुणे लोणार बसमध्ये महिलेची प्रसूती, महिलेने दिला गोंडस मुलीला जन्म. आता पाहूया सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या मल्टी मॉडेल टर्मिनलचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलंय. कोलकात्यातून आलेल्या MV रवींद्रनाथ टागोर या मालवाहक जहाजामधून 16 कंटेनर वाराणसीच्या खिडकिया घाटावर उतरवण्यात आले आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. पैसे, वेळ, इंधन, वाहतूक कोंडी यांची बचत होईल असा विश्वास यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला. गंगा नदीमार्गे देशांतर्गत मालवाहतूक जहाज सेवा सुरू करण्यात आली आहे. गंगा भागीरथ हुबळी हा सागरी मार्ग राष्ट्रीय जलमार्ग 1 म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. कोलकात्यातून आलेल्या MV रवींद्रनाथ टागोर या मालवाहक जहाजामधून 16 कंटेनर वाराणसीच्या खिडकिया घाटावर उतरवण्यात आले. या संपूर्ण प्रकल्पाचा प्रास्ताविक खर्च तब्बल 5,369 कोटी रुपये आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. सत्तेत असेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिजे ती नाटकं करून घ्यावी. पुढील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यानंतर ते मुख्यमंत्री पदावर राहणार नाहीत याची शाश्वती मी देतो, असे वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. पाहूयात हे वृत्त. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मिरज दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांना आरोपमुक्त केल्याच्या मुद्द्यावरून फडणवीसांवर निशाणा साधला. भिडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत, त्यांना दोषमुक्त करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही. पुढच्या वेळी ते 100% मुख्यमंत्री नसतील असे आंबेडकर म्हणाले. तसेच पुढच्या वर्षी आमची सत्ता येणार आहे तेव्हा भिडेंना आत घालू असेही त्यांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचं निधन झालंय. कॉम्रेड गायकवाड हे राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांचे नेते होते. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष लढा उभारला आणि संघर्ष करून या शेतकऱ्यांना त्यांनी न्याय मिळवून दिलाय. त्यांच्या जाण्याने अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. कॉम्रेड गायकवाड हे राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांचे नेते होते. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे लढा उभारला, संघर्ष करून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. 1960 ते 1962 दोन वर्ष ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर 1974 साली राज्यात प्रथमच जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक झाली होती. त्यात माधवराव गायकवाड यांना मनमाड नगर परिषदेवरून जनतेतून थेट नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला. 1974 ते 1981 पर्यंत ते नगराध्यक्ष होते. 1985 साली नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघातून निवडून आणि जिंकून ते आमदार झाले. 1985 ते 1990 पर्यंत त्यांनी आमदारकी भूषवली. त्यांच्या कार्यकाळात नांदगाव तालुका हा भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा बालेकिल्ला मानला जात होता. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मनमाडसह संपूर्ण नांदगाव तालुक्यातील जनतेत शोककळा पसरली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मनमाड. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीने पाठीमागून धडक दिली आहे आणि या अपघातात उमरज येथील दोन युवकांचा दुर्दैवी जागीच मृत्यू झालाय. महामार्गावरून जात असताना पाचवड फाटा येथे पुढे निघालेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला त्यांच्या दुचाकीची धडक बसली. हा अपघात रात्री झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दोघेही आचारी काम करत असल्याचं समजत आहे. अमर तुकाराम शेळके आणि गणेश दिलीप आटोळे हे दोघे जण दुचाकीवरून कराडकडून कोल्हापूरकडे निघाले होते. या अपघाताची नोंद कराड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड. पुणे लोणार या धावत्या बसमध्ये एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. बस चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधाने वेळेवर पुढील उपचार मिळाल्याने
आई आणि मुलगी दोघेही सुखरूप आहेत. उपचारासाठी पाथर्डी येथे गेलेल्या गर्भवती महिलेला तेथील डॉक्टरने डिलिव्हरीसाठी 23 तारीख सांगून सीझर करण्याची वेळ येईल असं सांगितलं होतं. पैशाअभावी गर्भवती महिला आणि तिची आई पैशासाठी तडजोड करण्यासाठी घराकडे परत निघण्यासाठी त्यांनी पुणे लोणार बसने प्रवास सुरू केला. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते किनगाव राजा दरम्यान त्या महिलेला तीव्र वेदना झाल्या. तेव्हा बसमधील बाकीच्या प्रवाशांनी बसचे वाहक जोशी यांना महिलेला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितल्यावर त्यांनी बसला कुठेही थांबू न देता जवळच्या रुग्णालयात बस नेण्याचं ठरवलं. दरम्यान महिलेची प्रसूती धावत्या बसमध्येच झाली. बसमधील महिला प्रवासी यांनी बाळाला आईपासून अलग केले. तब्बल 2 तास तिची मुकली हातात होती. यावेळी बस चालकने बस कोणत्याही थांब्यावर न थांबवता सरळ किणगाव राजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली आणि आई आणि बाळाला पुढील उपचारासाठी दवाखान्यात भरती केले. तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता दोघांची प्रकृती चांगली आणि ठणठणीत असल्याचा निवाळा दिला. या घटनेमुळे बसमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. चालक आणि वाहक यांच्या मदतीमुळे वेळेवर उपचार मिळाले असं डॉक्टर प्रवासी आणि महिलेच्या आईनं सांगितलं. मी राहुल वानखेडे. जे आता पेशंट आलेला आहे ते बिल्डून आलेला आहे. मी त्यांच्यासोबत बिल्ड पासून आलेलो आहे. फर्स्ट आम्ही आंबड बिल्डमध्ये गाडीमध्ये आलो. त्यानंतर आम्ही लोणार बसमध्ये आलो. त्यानंतर जे सिंदखेड राजा आणि किनगाव राजाच्या मदत त्यांना थोडा त्रास होत होता. नंतर सगळं कंडक्टर आणि ड्रायव्हरने त्यांना कॉर्पोरेशन केलं आणि सगळी मदत केली. नंतर इथून किनगाव राजाचे 2 किलोमीटर राहदूर त्यांना बाळ झालं तेव्हा त्यांनी वेगळं केलं आणि लगेच किनगाव राजाच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं आणि तिथलं जे दवाखाने सोय चांगले असून ती दादा दोन्ही बाळ आणि ती लेडीज पूर्ण सुरक्षित आहे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव राजा येथे एक बसमध्ये डिलिव्हरी झालेली आहे आणि ती सिंदखेड राजा ते किनगाव राजा यांच्या दरम्यान बसमध्ये डिलिव्हरी झालेली आहे आणि ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी म्हणजे प्रसंगावधान राखून ताबडतोब आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव राजा किंवा सरकारी दवाखान्यात ताबडतोब घेऊन आले आणि ती बसमध्ये डिलिव्हरीमध्ये बाळाला थोडंसं अलग केलं आणि त्यानंतर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि बाकी पुढील औषध उपचार वगैरे चालू आहे आणि बाळ आणि बाळांतींची तब्येत एकदम चांगली आहे. धन्यवाद. पुणे लोणार ही ड्युटी घेऊन येत असताना जालन्यावरून आमच्या गाडीत मुन्नाबाई 2 लेडीज बसल्या. त्यातली एक मुन्नाबाई नावाची जी बाई होती तिला थोडा त्रास होऊ लागला. त्रास होत होता म्हणून आम्ही सिंदखेड राजाहून गाडी ताबडतोब काढली. तर सिंदखेड राजा आणि किनगाव राजाच्या मध्ये त्या बाईची डिलिव्हरी झाली. सुरक्षिततेच्या कारणामुळं आम्ही किनगाव राजाच्या सरकारी दवाखान्यात त्या बाईला ॲडमिट केलेलं आहे. बाळ आणि बाळांतींची तब्येत एकदम चांगली आहे. डॉक्टरांनी सर्वतोपरी सहकार्य ताबडतोब केल्यामुळे डिलिव्हरी अगदी सुखरूप झालेली आहे. आनंदाचं वातावरण आहे का बसमध्ये? आनंदाचं वातावरण दिसला का बसमध्ये? आनंदाचं वातावरण झालं. सहकार्य केल्यामुळे डिलिव्हरी एकदम सुखरूप झालेली आहे आणि बाळ आणि बाळांतींची तब्येत एकदम चांगली. चालक आणि वाहकाच्या कामगिरीवर काही प्रवाशी इतके खुश होते की त्यांना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह देखील आवरता आला नाही. शालिनी प्रसाठी, योगेश शर्मा, बुलढाणा. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर मध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला. राजगुरुनगर शहरातील प्रसिद्ध सिने दिग्दर्शक नारायण सूर्यवंशी यांनी 3 दिवसापूर्वी पिंपरी येथून हा मोबाईल हँडसेट खरेदी केला होता. मोबाईल कंपनी मोबाईल विक्रीसाठी मोठमोठ्या जाहिराती करत असतात. त्यावर लाखो रुपये खर्च करणाऱ्या कंपन्या या मोबाईलच्या सुरक्षितेबाबत मात्र उदासीन असल्याचं दिसून येत आहे. हजारो रुपये किमतीच्या मोबाईलचे जर स्फोट होऊ लागले तर ग्राहकांनी मोबाईलचा वापर करायचा तरी कसा असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होऊ लागला आहे. शालिनी प्रसाठी, रुपेश चापुडे, पुणे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे पुन्हा एकदा ग्राहकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मंगळवारी दिल्लीत पेट्रोलमध्ये 13 पैशांनी कपात झालीये. त्याचबरोबर डिझेलच्या दरात 12 पैशांनी कपात झालीये. मुंबईत पेट्रोल 82.94 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 75.64 रुपये प्रतिलिटर इतके झाले आहे. तर दिल्लीमध्ये पेट्रोलचा सध्याचा दर 77.43 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 72.19 रुपये प्रतिलिटर आहे.
गेल्या महिन्यात इंधनाचे दर 100 घरात पोहोचले होते, त्यावेळी देशभरातून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. जनतेचा रोष लक्षात घेता केंद्र सरकारने राज्य सरकारांना कमी करण्याची विनंती केली होती. त्याला विविध राज्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत इंधनावरील कर कमी केले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थितीनुसार देशातील इंधन दरात सातत्यानं अल्प घट होताना दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. एअरलाइन्स कंपनी एअर एशियाने आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर काढली आहे. या ऑफरनुसार फक्त 399 रुपयात देशांतर्गत प्रवास करता येणार आहे, तर आंतरराष्ट्रीय फ्लाईटचं तिकीटात देखील एअर एशियाने ऑफर काढली आहे. पाहूयात हे वृत्त. एअर एशियानं म्हटलं आहे की ज्या प्रवाशांना या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी 18 नोव्हेंबर पर्यंत तिकिटाचं बुकिंग करावं. ज्यानुसार 6 मे 2019 पासून 4 फेब्रुवारी 2020 पर्यंत सर्व आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास तुम्ही करू शकता. ही ऑफर मर्यादित प्रवाशांसाठी आहे. जे ग्राहक याचा फायदा घेऊ इच्छितात ते 21 रूटवर हे बुकिंग करू शकतात. यात बंगळुरू, नवी दिल्ली, कोलकाता, कोची, गोवा, जयपूर, पुणे, गुवाहाटी, इम्फाल, विशाखापट्टणम, हैदराबाद, बागडोगरा, रांची, भुवनेश्वर आणि इंदूरचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय रूटमध्ये क्वालालंपूर, बँकॉक, सिडनी, ऑकलँड, मेलबर्न, सिंगापूर, बाली आणि क्राबीचा समावेश आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ऍडव्हान्स बुकिंग करावी लागेल. ही ऑफर एअर आशिया इंडिया, एअर आशिया बरहाद आणि एअर आशिया एक्सच्या फ्लाईटवर लागू असेल. तिकिटाचं बुकिंग तुम्ही एअर आशियाच्या वेबसाईटवर आणि ॲपवर करू शकता. बुकिंग आणि प्रवासाआधी स्वतः सर्व नियम जाणून घेऊन प्रवास करावा. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव शेतात उभा करण्यात आलेला वीज खांबावरील तारेच्या स्पार्किंगमुळे 6 शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झालाय. यामुळे आधीच दुष्काळ, त्यातून अशी घटना घडल्यानं शेतकरी पुरते हवालदिल झाले आहे. बीड जिल्हा म्हटलं की दुष्काळ पाचवीला पुजलेला, तर अशा घटना घडल्यानंतर शेतकऱ्यांवर येणारे संकट म्हणजे दुष्काळात तेरावा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. आपेगाव शिवारात दिवस रात्र मेहनत करून ऊसाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला अचानक स्पार्किंगमुळे आग लागली आणि त्यात लाखो रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. माझा ऊस 2 एकर उद्दीत ताराचं पार्किंग होऊन जळाला आहे आणि नॅचरल शुगरची चोळी येऊन ऊस तोडायला चालू आहे. जळला ऊस, नुकसान अंदाजे नुकसान 1 लाख रुपयाचं झालेलं आहे. हे तार हे ह्या ताऱ्याचं नुकसान, ह्या ताऱ्याच्या स्पार्किंगमुळे नुकसान झालेलं आहे. मागणी लवकरात लवकर नुकसान भरपाई शासनाने द्यावी. त्याच्यामध्ये ठिबक पण आहे आमच्या इथे. ठिबक अभोहित ऊस हे दोन्ही दुहेरी नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे शासन मी आतळा हातातल्या फोडाप्रमाणे ऊस सांभाळला. उन्हाळ्यात पाणी पाणी म्हणलं तर पाणी मिळालं नाही आणि लाईटच्या दुरव्यवस्थेमुळे वारंवार त्यांना सूचना करून देखील त्यांनी आमच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही या ऊसाचं उत्पन्न तयार केलं. आशा एक बाळगली होती आणि एक ऊर असे झाले. आणि सांगायचे म्हणजे मी एक वेळेस ऊस मोडला तर माझे वडील म्हणले आणखी का खायला आलाय का ऊस. असे मी खायला स्वतःला ऊस मोडला नाही आणि माझ्यावर आम्ही ऊस हाताला फुकून दिल्यासारखी पाळी आली. ही कशामुळं? तर फक्त या लाईच्या खात्यामुळं, या दुर्लक्षामुळं होत असलेले अन्याय आमच्यावर दूर करावे. माझे ड्रीप 8 एकरमधल्या ड्रीपचं नुकसान सरासरी कमीत कमी 5 लाख रुपयाचं नुकसान आहे. 1 एकरी 70 टनाचा उतार धरला, 7 8 56 560 टन ऊस होतो 8 एकरमध्ये. त्याचा शासनाच्या एफ आर प्रमाणे आम्हाला भाव मिळाला पाहिजे.
जर तुम्ही याच्याकडे नाही लक्ष केलं, शेतकरी जर शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं, तर नेमानं आम्हाला पण कायदा माहीत आहे, पण आम्ही गपची बसतोच याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका. आम्हाला कळतं काय करायचं, फक्त वळत नाही का? तर आमच्या भाकरीला मिरचू नसतं ना. उद्या लेकराचं शिक्षण आहे, बहिणीचे लग्न करायचे, कुठून आणायचा पैसा? स्वप्न एक बाळगलं आणि एक झालं. विचार करा, ह्याच्यापैकी एखाद्या नोकरदाराचा अगर एखाद्या शासन कर्मचाऱ्याचा झाला असतं तर काय? फक्त केवळ शेतकरी आहे आणि शेतकरी असल्यामुळे याच्यावर दुर्लक्ष आणि अन्याय होत आहे. तर कृपया सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं आणि मेहरबान साहेबांनी याची नोंद घ्यावी, आमदार साहेबांनी याची नोंद घ्यावी, लाईट खात्याने याचं व्यवस्थित ही करून घ्यावं. लाईटच्या तारा बघून घ्या कशा आहेत ती. ज्याचं जळतंय त्याला कळतंय, ज्याचं जळत नाही त्याला काय कळतंय? मोकळ्यारांनी बोलायचं असतंय ना. सदरील आग ही वीज खांबांवरील तारेच्या स्पार्किंग मुळे लागल्याचं म्हटलं जात. विद्युत वितरणचे अभियंता जाधव यांनी पाहणी केली आणि तात्काळ अहवाल वरिष्ठांकडे पाठवून पंचनामा केला जाईल असे देखील त्यांनी सांगितले. ते आज इथं आलो आहे. ह्याच्या आधी माझ्याकडे ह्याचा चार्ज नव्हता, मी प्रतापूर शाखेला आहे. आता ते सदरील पाहणी केली असता त्यांच्या उसाखालून लाईन गेलेली आहे महावितरणची. त्या महावितरण खाली लाईन ती पूर्ण वस्तीला जळाला आहे, बाकी ठिकाणचा ऊस जळाला आहे. ते जवळपास 15 एकर ऊस जळाला असे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यानुसार त्यांचं जवळपास 20 ते 22 लाखाचं नुकसान झालं असं त्यांना आहे. त्या ठिबक पण आहे. सदरील पाहणी केली असतात. सदरील इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर कार्यालय बीड यांना याचा अहवाल जाईल, त्यानंतर त्याचा पंचनामा होणार आहे. त्यानंतर जी पुढची कारवाई जी आहे ती पुढे होणार आहे. माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी पाहणी करून तसेच सदरील विभागाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. आज आपेगाव येथे या ठिकाणी तटबंधूंना भेटण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आज सकाळी पुण्यनगरी या पेपरमध्ये ही वार्ता मी वाचली आणि त्या अनुषंगाने आपेगाव या ठिकाणी भेट द्यायला आल्यानंतर या शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत, ज्या वेदना आहेत, ते ऐकल्यानंतर मन या ठिकाणी हेलावून जातो. अशा पद्धतीच्या त्यांच्या या ठिकाणी भावना ऐकायला मिळाल्या. या ठिकाणी काही शेतकरी तर असे आहेत की स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन हा ऊस जोपासला आणि दुष्काळ परिस्थिती असल्यानंतर या ऊसाला पाणी देण्यासाठी जी त्यांनी जी मेहनत घेतली आणि कुठंतरी या ऊसावर त्यांच्या आशा लावून होत्या की हा ऊस गेल्यानंतर आपल्या मुलाचं शिक्षण असेल, आपल्या भगिनीचं लग्न असेल, हे करण्याचे त्यांचे जे स्वप्न आहेत, हे ऊस या ठिकाणी वीज कर्मचाऱ्याच्या माध्यमातून जे लाईन या ठिकाणी गेलेली ती लाईन अतिशय खाली आहे आणि ती खाली लाईन असल्यामुळं लाईट विद्युत तारामध्ये स्पार्किंग झाली आणि त्याच्या माध्यमातून स्पार्किंग होऊन हा ऊस जवळपास 15 ते 16 एकरचा ऊस हा पूर्ण जळून गेलेला आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई या ठिकाणी विद्युत कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न मी तर या ठिकाणी करणारच आहे. या ठिकाणी विद्युत मंडळाचे कर्मचारी त्यांना पण या निमित्तानं विनंती करतो की आपण वस्तुस्थिती अहवाल आपल्याकडे वरिष्ठाकडे आपण द्यावा आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे याच्यासाठीचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक शेतकरी आपल्या तळहाताच्या फोडासारखा या ऊसाला त्यांनी जपलं आणि त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी मोठा आक्रोश या ठिकाणी केला आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी धीर देण्याचं काम शासनाने या ठिकाणी केलं पाहिजे, विद्युत मंडळाने या ठिकाणी केलं पाहिजे. मी या निमित्तानं नम्र विनंती करतो शासनाला आणि विद्युत मंडळाला की ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे ते नुकसान या त्याचा पंचनामा करून त्यांना जास्तीत जास्त मदत या माध्यमातून मिळाली पाहिजे अशी विनंती या माध्यमातून करतो आणि ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यांचं सांत्वन करण्यासाठी वरिष्ठ या ठिकाणचे जे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना धीर देण्याचं काम या ठिकाणी करावं आणि हा ऊस रांजणी कारखान्याला जात आहे त्यांच्या चेअरमनना पण विनंती करणार आहे की आपण ऊस जळाल्यानंतर 25% जो त्यांचा जे कमी कपात करतो ते न करता सरसकट आपण 15% त्यांची कपात करावी. आपला सभासद असो किंवा नसो त्याच्यासाठीची मदत आपण सर्व शेतकऱ्यांना या माध्यमातून करावी अशा अपेक्षा चेअरमनकडनं प्रशासन विद्युत मंडळ यांच्याकडनं करतो आणि त्यांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी मी त्यांचा एक सहकारी या नात्यानं सर्व मदत करण्याचे पण या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना शब्द 11/11/2018 रोजी सकाळी 10:00 टायमिंगमध्ये जे 8:15 टायमिंगमध्ये जे मेन लाईन 11 KV ची बनसाळ रोडा
बनसराव विभागातून आमच्याकडे एकच डी पी आपेगाव शिवारात आहे. ती बी डी पी म्हणजे फक्त ती एल एन क्यू ची एक लाईन डायरेक्ट त्या डी पीला आल्यामुळं त्या डी पीला आम्ही इतर शेतकरी अगर इतर खर्चातून आम्ही काही काम करू शकत नाहीत. तो अधिकार आमच्याकडे नाही. तो जो अधिकार आहे तो इतर एम एस सी बीचा अधिकार आहे. जो आम्ही बारक्या छोटे पोल आहेत राहतले सब लाईन डी पीपासून पुढल्या लाईन येतो आम्ही स्वतः खर्चाने. आत्तापर्यंत कुठलाही पोल असला तरी आम्ही स्वतः सरळ केला आहे. इथून पुढे बी आम्ही ती जे सब लाईन आहे ती आम्ही इथून पुढे बी ती आम्हीच नीट करणार आहेत. पण एल एन के व्हीचा जो अधिकार आहे तो आम्हाला अजिबात अधिकार नसल्यामुळं तो तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाहीत. आमचं कामच आहे फक्त कर्मचारी शासनाचे एम एस सी बीचा कुणी कर्मचारी असो अधिकारी असो त्यांना सांगणे किंवा साहेब आमचा असा पोल नाही झाला आहे आमच्या तिथे डी पी खाली तार खाली लोळायली पण त्यांनी आम्हाला फक्त बघणे चरत राहणे बघणे चरत राहणे एवढाच आम्हाला त्यांच्याकडून काय एवढाच आम्हाला त्यांच्याकडून हे फायदा ऐकून घेण्याचा एवढाच पर्याय ते आमच्याकडून करतात. पण कारवाई आतापर्यंत झालेली नाही अक्षरशः ह्या उसाची आग लागली. शालिनी प्लससाठी नंदकुमार पांचाळ अंबाजोगाई बीड. वर्ध्यात अवैध दारू वाहतूक करताना समुद्रपूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत दुचाकीसह 73,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय. नितेश डंभारे आणि प्रज्वल मसराम या दोघांना अटक करण्यात आला आहे. वायगाव शिवारात अपाचे या दुचाकी वाहनात प्लास्टिक चुंगडीमध्ये देशी दारूच्या 36 शीलबंद शिशास एकूण 3,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी नितेश डंभारे आणि प्रज्वल मसराम यांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई प्रभारी ठाणेदार महेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर अरविंद येनूरकर रवी पुरोहित वैभव चरडे आशिष गेडाम आणि यांच्या अन्य सहकाऱ्यांनी केली. शालिनी प्लससाठी विलास नवघरे वर्धा. कन्नड तालुक्यात प्रथमच कणकावती नगर येथे 400 किलोची अष्टधातूची बौद्ध मूर्तीची थाटामाठात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी अतिशय मंगलमय वातावरण पाहायला मिळालं. रमेश जोगदंड आणि संजय जोगदंड यांचे माता पिता बौद्ध गया येथे अनंतात विलीन झाले. ते धर्मप्रसारक होते असं बोललं जातं. त्यांचा मानस होता की कर्मभूमीत किमान 5 तरी बौद्ध विहारात बौद्ध मूर्ती आणाव्यात. हे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी अखेरचा निरोप घेतला. म्हणूनच त्यांची मुले रमेश जोगदंड आणि संजय जोगदंड यांनी ते स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं आणि कर्मभूमीत 5 पैकी 1 कन्नड कणकावती नगर येथे थायलंड येथून आणलेली भव्य अशी 400 किलोची अष्टधातूची मूर्ती गंगा आणि सागर यांच्या स्मरणार्थ त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तसेच धर्मप्रचार करू अशी ग्वाही ही त्यांनी दिली आहे. कणकावती नगरातील जनतेने देखील जोगदंड परिवाराचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती दिसून आली. शालिनी प्लससाठी गोरख पाटील कन्नड. पतीने दगडी पाटा डोक्यात घालून पत्नीची निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर येथून समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत घारगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी पती प्रकाश धांडे याला ताब्यात घेण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यात राहणाऱ्या शांता हिने आपल्या पहिल्या पतीशी फारकत घेऊन 6 महिन्यांपूर्वी प्रकाश नामदेव धांडे याच्याशी दुसरा विवाह केला होता. हे दोघेही सध्या कामानिमित्त श्रीगोंदाला राहत होते. या जोडप्यात काही दिवसांपासून भांडणे सुरू झाली होती. त्याची कल्पना शांताने आपल्या आईलाही दिली होती. काल रात्री हे दोघे नवरा बायको संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर येथे आले होते. सोबत मयत शांताची आई दुसरी बहीण आणि दाजी सुद्धा होते. रात्री घरात झोपलेले असताना 2 वाजेच्या सुमारास घरात आरडाओरड झाल्याचा आवाज आला आणि त्याने मयताच्या बहिणीला जाग आली. तिने आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता तिला दुसऱ्या रूममध्ये तिची बहीण रक्ताच्या थरोळ्यात पडलेली दिसून आली. तिच्या बाजूला रक्ताने माखलेला पाटा सुद्धा आढळून आला. तसेच तिचा पती प्रकाश धांडे हा तिथून पसार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रकाश धांडे हा मूळचा अकोले तालुक्यातील अंबेवंगान येथील रहिवाशी आहे. मात्र नोकरीनिमित्त धांडे पती पत्नी श्रीगोंदा येथे वास्तव्यास होते. प्रकाश धांडे आणि पत्नी शांता यांचं रात्री कडाक्याचं भांडण झालं होतं. सर्वांनी समजवल्यानंतर ते दोघे शांतही झाले होते. मात्र आरोपी प्रकाशने रात्री 2 वाजेच्या सुमारास घरात झोपलेल्या पत्नी शांताच्या डोक्यात दगडी पाटा घातला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने शांता यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी आरोपी प्रकाशला अटक केली. घारगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पुढे चालू आहे. माझी बहीण धांडे यांच्याशी लग्न झालं होतं. मी रात्री उठली, आम्हाला त्यांच्या घरी धाव्याला जायचं होतं आणि त्यांनी रात्री मी ताण लागले म्हणून उठली. पाहिलं तर ती रक्ताच्या थाऱ्यात पडली होती आणि तिचा नवरा पळून गेला होता.
पोलिसांनी लवकरात लवकर त्यांची हे घ्यावा आणि त्याला हे करावा, डायरेक्ट शिक्षा द्यावा. जवळ बाळेश्वर येथील पोलीस पाटील यांनी फोनद्वारे गावामध्ये एका महिलेचा खून झाल्याबाबत कळवल्याने स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता शांता प्रकाश धांडे या महिलेचा मृत्यू झाल्याचे समजले. सदरबाबत मुलीची मयत मुलीची आई गंगाबाई तिटकारे यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. माननीय एस पी रंजन कुमार शर्मा सर, ॲडिशनल एस पी पॉवर सर, SDPO थोरात सर यांच्या तसेच PI गुसारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास चालू असून सदर गुन्ह्यातील आरोपी प्रकाश नामदेव धांडे यास ताब्यात घेण्यात आलेले आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, संगमनेर. लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शहरातील गांधी चौक परिसरात जननायक संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या वेधशाळेने सन 2018-19 खरीप हंगामात चांगल्या पावसाचा अंदाज दिला होता, तो पूर्णपणे चुकीचा ठरला आहे. कमी पाऊस पडल्यामुळे लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यामध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सन 1972 पेक्षाही मोठा दुष्काळ असल्याचे शेतकरी आणि ग्रामीण जनता सांगत आहे. तरीही शासनाने अद्याप दुष्काळ जाहीर केला नाहीये अथवा दुष्काळ उपाययोजनाही केल्या नाहीयेत, त्यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट पसरलीये. अशा सर्व प्रकारामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळी जाहीर करावा, शेतकऱ्यांना एकरी 50,000 आणि उसाला 75,000 नुकसान भरपाई द्यावी, सर्व शेतकऱ्यांना अटी न टाकता कर्जमाफी द्यावी, शेतमालाला मध्य प्रदेशप्रमाणे भावांतर योजना लागू करावी, सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा 3,000 रुपये बेकारी भत्ता द्यावा आणि अन्य मागण्यांसाठी जननायक संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. काय की संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्याची अत्यंत दयनीय अशा प्रकारची अवस्था आहे. देशामध्ये आज जवळपास 55-57% शेतकरी असताना सुद्धा 1995 पासून लाखाच्या संख्येने शेतकरी आपल्या ठिकाणी आत्महत्या करत आहेत. त्यामध्ये सर्वात मोठा जर नंबर कोणाचा तर महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रामध्ये मराठ्याचा आपण बघितलं असेल की त्यामुळे ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीमध्ये आमचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या या ठिकाणी जे शासन करते तरी शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करून ज्या पद्धतीनं आपण सुनामी किंवा अशा पद्धतीच्या भूकंपाच्या काळात ज्या पद्धतीने आपण व्यवस्था करतो त्या पद्धतीनं शेतकरी आत्महत्याकडे बघून तशा प्रकारची व्यवस्था करण्याची नितांत अशा प्रकारची गरज आहे. आपण बघितलं की खरीपामध्ये अत्यंत कमी अशा प्रकारचा पाऊस पडला, 20-25% सुद्धा पाऊस पडला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आपलं स्वतःचे जे भांडवल घातलं किंवा खर्च केला त्यातला 25% सुद्धा खर्च या ठिकाणी निघाला नाही आणि त्यामुळं अत्यंत भीषण अशा प्रकारची परिस्थिती लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून शासनानं या ठिकाणी कसल्याही प्रकारची वाट न पाहताना ताबडतोबीनं संपूर्ण महाराष्ट्र आणि विशेषतः मराठवाडा आणि लातूर जिल्हा दुष्काळ जाहीर करण्याचं काम केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला एकरी 50,000 नुकसान भरपाई आणि ऊसाच्या पिकाला 75,000 नुकसान भरपाई दिली पाहिजे. ही देण्यासाठी आज मी आपल्याला सांगेन की 2017-18 विम्याचे पैसे शेतकऱ्यांनी भरले त्याला कुठल्या प्रकारचा विमा मिळाला नाही. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी 1,000 रुपये हरभरा तूर आणि बाकीच्या या ठिकाणी पिकाला आगाऊ पैसे देण्याचं त्यांनी मान्य केलं, जो फरक आहे तो देण्याचं मान्य केलं ते अद्याप मिळाले नाहीत आणि म्हणून ही जी परिस्थिती संपूर्ण मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शासनानं बाकीच्या गोष्टी बाजूला करून संपूर्ण लातूर जिल्हा दुष्काळी भयान दुष्काळ जाहीर करावा आणि त्या पद्धतीने मदत देण्याचं काम करावं. आणि त्याचबरोबर दुसरा महत्वाचा प्रश्न अशा प्रकारचा आहे की उजनी धरणाचं जे या ठिकाणी 23.60 MT पाणी त्याचबरोबर आंध्रामधलं पोरावण धरणाचं पाणी आणि टाटाचं जी पॉवर प्लांटचं पाणी आहे ते पाणी या ठिकाणी आपल्या मराठवाड्याला आणि लातूर जिल्ह्याला गोदावरी आणि कृष्णापुराच्या माध्यमातून मिळालं पाहिजे आणि या माध्यमातून ज्या पद्धतीनं मध्य प्रदेश आणि हरियाणानं भावांतर योजना लावून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं अशा पद्धतीनं देण्याचं काम केलं पाहिजे. त्याचबरोबर शेवटचं अशा प्रकारचं मुद्दा आहे की आपल्या देशामध्ये सुशिक्षित बेरोजगार आहे ती फार मोठ्या प्रमाणात संख्येने बेरोजगार आहे. या बेरोजगारांना या ठिकाणी एक तरी सर्व्हिस किंवा व्यवसाय दिला पाहिजे किंवा बेकारी भत्ता दर महिन्याला 3,000 रुपये देण्याचं काम त्या निमित्ताने करावं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, लातूर.
अभिनेत्री सोनाली बेंद्रे गेल्या बऱ्याच दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. ती सध्या न्यूयॉर्क मध्ये असून तेथे कॅन्सरवर उपचार घेत आहे. सोनाली आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असते. आता तिने आपल्या पतीबद्दल एक मन हेलावून टाकणारी पोस्ट केली आहे. पाहूयात हे वृत्त. सोनालीने या पोस्टमध्ये असं लिहिलंय की मी हे लिहिण्यास सुरुवात केली तेव्हाच मला ठाऊक होतं की माझ्या मनातील भावना या शब्दांवाटे व्यक्त करण्यास मी असमर्थ आहे. पतीविषयी लिहिण्यास शब्दही अपुरे पडतील असं म्हणत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला आहे. एक मित्र पती म्हणून गोल्डी कशा प्रकारे आपल्या कुटुंबासाठी एका भक्कम आधाराची भूमिका बजावत आहे हे तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. सोनालीच्या आजारपणामुळे दोन देशांमध्ये वारंवार ये जा करणं, कुटुंबाकडे लक्ष देणं या साऱ्यांमध्ये गोल्डीचं योगदान पाहता आतापर्यंत समोर आलेल्या सुखदुःखाच्या प्रत्येक प्रसंगात आपली साथ दिल्याबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. कठीण प्रसंगात आपल्यासोबत आधार म्हणून उभं राहणाऱ्या गोल्डीच्या आनंदाचीच कामना तिने या पोस्टमधून करत त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर. नरेंद्र मोदींनी केले मल्टी मॉडेल टर्मिनलचे उद्घाटन. 16 कंटेनर वाराणसीच्या घाटावरती उतरले. पुढील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री पदावरती राहणार नाही. भारिपचे नेते प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्ष नेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचं निधन. अनेकांनी व्यक्त केला शोक. पुणे बंगळुरू महामार्गावरती अपघात. दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू. आणि पुणे लोणार बसमध्ये महिलेची प्रसूती. महिलेने दिला गोंडस मुलीला जन्म. आणि बातमीपत्रात वेळ झाली येते सामन्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.